गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पहिल्यांदा आपण वाचलं होतं की दादा तीन भूमिका सांगणार, त्यातली पहिली भूमिका म्हणजे काय, हे कार्य दादांच्या इच्छेने चालू झालं नाही आहे, परमेश्वराच्या इच्छेने चालू झालंय, म्हणून ते आपण सर्वांनी मानलं पाहिजे। दुसरी गोष्ट, दादांना पुढच्या अवस्था प्राप्त करण्यासाठी दादा बाजूला सरकले आणि केंद्रावर ज्या सेवकांना बसवलं किंवा केंद्र प्रमुखांना बसवलं त्यांना तुम्ही मानायला शिकायला पाहिजे, म्हणजे व्यक्तिपूजन नाही। जसं गावातल्या कलेक्टर बदलतो म्हणून आपण दुसरा आला म्हणून पहिला गेला म्हणून त्याचं मानतो असं म्हणत नाही, तसं जे सेवक आता तिथं कार्य करत आहेत त्यांना तुम्ही कोऑपरेशन केलं पाहिजे। आणि तिसरं, आजच्या या युगामध्ये सर्वसामान्य माणसाला चार पानं, तिसरी भूमिका म्हणजे महत्वाची आहे बघा, आजच्या युगामध्ये सर्वसामान्य माणसाला आचार विचाराने ईश्वरी कृपा प्राप्त करण्यास दीर्घ असा जीवनातील काळ व्यतीत करणे शक्य नाही, म्हणून सुलभ अशा निराकरण पद्धतीतून आपल्या प्राप्त जीवनातील इष्ट कर्तव्याची पूर्तता होऊन आपल्या प्राप्त जीवनाचे सार्थक व्हावे असा सदहेतू या कार्याच्या भूमिकेशी आहे। म्हणून दादांनी काय मी सांगितलं होतं, पुण्यवाचन केलं म्हणजे काय केलं, हा चार्ट बघा, इथं पहिल्यांदा हा लाल त्रिकोण आहे तो तिकडं बदललेला आहे, इथं जो लाल आहे तो तिथं हिरवा आहे आणि इथं जो हिरवा आहे तो तिथं लाल आहे। ती अवस्था आहे ती नर अवस्था आणि ती नारायण अवस्था। तर गुरुनी तुमचं पुण्यवाचन केलं म्हणजे हे दोन जन्म असे म्हणून आडवे केले की दमरू सके आणि मग तुमचा बदल केला की कबर कबर होते आणि ती मदार झाली। आता गुरुंच्या इच्छेप्रमाणे कार्य करणे म्हणजे भविष्य घडविते, तेव्हा हा सबंध बघा म्हणजे पुण्यवाचन केलं आणि तुम्हाला सर्वांना काही कष्ट न पडता ती उच्च अवस्था प्राप्त करून दिली आहे। तुम्ही फक्त साधना करायची आहे, म्हणजे तुम्हाच्या तुम काय कार्य करून घ्यायचंय ते गुरु करून घेतात। इथून पुढे मागे टाकून मला काय घ्यायचं तर आपण गुरुप्रसाद मध्ये पान क्रमांक 5 त्याची शेवटची ओळ वाचायला सुरुवात करतोय। प्राप्त जन्म हा केवळ कर्मांक म्हणून आपणास प्राप्त झालेला नसून त्या प्राप्त जन्मामध्ये मातृपितृ हा एक ऋणानुबंध व दुसरा भाग म्हणजे देवादी इतरे जन जन्मजन्मांतर व जन्मकर्म या ऋणानुबंधांचा हितसंबंध असलेला असा जन्म आहे। केवळ पूर्वजन्मीच्या कर्मपरत्वे जन्म घेतला आहे अशा संकुचित विचाराने जीवनाकडे पाहून आपण कदापिही सुखी होणार नाही। प्राप्त जन्मात ज्या सुख शांती संपत्ती संतती आदींची अपेक्षा आपण भक्तभावी करीत असता त्या आपल्या इष्ट अपेक्षा फलद्रूप न होण्यास मातृपितृ घराण्यातील गेल्या 7 पिढी ज्या दिवंगत व्यक्ती परलोकवासी झाल्या आहेत त्यांच्या इह जगताशी शिल्लक राहिलेल्या ऐहिक इच्छा वासना तुमच्या प्राप्त जन्मात अडथळा निर्माण करीत असतात। काही काही लोक म्हणतात आम्ही काही केलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, मग आमच्या वाट्यात दुःख का, पण तुमच्या पूर्वजांनी केलेल्या इष्टतेमध्ये तुम्ही आहात की त्यांनी संपत्ती संग्रह मिळवली आहे त्याच्यावर तुमचा हक्क आहे, तसा त्यांनी पाप केलंय ते फेडायचं तुमचं कर्तव्य आहे, पण ते नको आहे, पैसे मिळताना द्या, त्यांचं पाप फेडलं हे आम्हाला माहीत नाही तर पण ते सोडत नाहीत। असा हा दोष वंश विमोचन म्हणून निवारण करण्यात येतो।
ही वंश विमोचन पद्धत आपल्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला जी परिचित आहे त्या साधन पद्धतीची कार्य योजना नवनाथांच्या युगापासून झाली असून त्या कार्यपद्धतीचा लाभ गुरुकृपाशीर्वादाने आपल्या कार्यपद्धतीला लाभला आहे व हा लाभ आपण सर्व कुटुंबियांना काही एक प्रखर साधन न करता जो सुलभपणाने मिळतो आहे त्यासारखे सद्भाग्य ह्या जन्मात अन्य कोणतेही नाही। आता एक साधा शब्द आहे विमोचन, पण केवढा डेंजर आहे सांगतो तुम्हाला। पुण्याला एक बिडकर महाराज म्हणून होते, पोचलेले होते। जेव्हा 1961 साली पानशेचं धरण फुटलं की नाही, त्यावेळेला ते धरण रात्री 12 फुटणार होतं हे ह्यांना जेव्हा समजलं, सत्पुरुषांना कळतं ते, तेव्हा समजलं त्यांनी आपल्या तपस्या सामर्थ्याने ते 12 तास पुढे ढकललं, म्हणून दुपारी 12 फुटलं। नीट आहे का? रात्री 12 फुटलं असतं तर काय झालं असतं? किती लोक मेले असते, वाट लागली असती, आणि ते त्याप्रमाणे ते 12 फुटलं। असे सत्पुरुष एवढे सामर्थ्यवान, ते संध्याकाळी मुळा मोठी नदी ज्या ठिकाणी तपश्चर्या किंवा जप करत बसले होते, त्यावेळेला एक मनुष्य आला संध्याकाळची वेळ आणि खालती निघाला। त्या माणसाला बोलले, यांनी डोळे उडून बघितलं, आवाज येतोय, त्या माणसाला बोलवलं तर म्हणले, अरे आता या ठिकाणी तू कशाला आलं संध्याकाळी? तर म्हणला, गेली 60 मला, आता गेली 60 लहानपणापासून मला मुळव्याधीचा त्रास आहे। रोज जाताना झपाट्टी लावून जायची, आलं की ते सगळं धुवायचं, मला कंटाळा आलाय म्हणून मी आता जीव द्यायला आलोय। म्हणजे जरा 2 विचार करायला सांगितलं, तू काय जीव देऊ नकोस, तू खालती जा पाणी घेऊन ये हातात आणि तुझी व्याधी माझ्या हातावर सोड। समजलं ना? त्यांनी पाणी सोडून त्यांची व्याधी दिली, यांनी पुढे 30 ती भोगली, तो मुक्त झाला त्या व्याधीपासून। आता असं प्रत्येकाचं कित्येक लोक आलेले कामकाजाला, त्या सर्वांचं विमोचन करायचं म्हणजे दादांनी काय केलं असेल हे क्षणभर विचारता। एक कर्म विमोचन, त्याचं कर्म ह्यांनी घेतलं, दुसरं वंश विमोचन आणि तिसरं ऋणमोचन, अशी 3 विमोचन। मग कोण करेल काय असं? आम्ही बघितलंय, बाधा काढायला तामन दिलं तर दादा त्यावेळेला एक भांडवर एवढं रक्ताची भूती होईल, विमोचन केलं। पुढे दादानं बाबांना विचारलं, दादानी असं तर भांडवर रक्त पडायला लागलं, हे कामकाजाला बसले असते का? मी तरी बसलो असतो का? म्हणून ते सोपं केलं, म्हणजे विमोचन काय कळलं। आता दादानी एवढं आपल्यासाठी केलं म्हटल्यावर निदान ते माझे आभार माना म्हणत नाही आहेत, पण तुम्ही साधना करून सुखी व्हा म्हणतायत, तेवढं तरी करायला पाहिजे ना। मग मेहरबानी केल्यासारखं साधना करतो म्हणून सांगतो, कुणावर मेहरबानी करतो? कुणावर? हा, म्हणून ते मुद्दाम ती गोष्ट लक्षात ठेवली की ह्या दादांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या गुरुप्रसादमध्ये लिहिलेले नाही आहेत, ते आम्ही ऐकलेले आहे। म्हणजे विमोचन म्हणजे तुम्हाला कल्पना आली आता, तर अशी 3 विमोचन आणि 5 दीक्षा म्हणजे अष्टधावर ती तुम्हाला प्राप्त करून दिली। उच्चावर सगळं करून दिलंय, फक्त आपल्या डोक्यात तसं पाहिजे आणि साधना केल्याने माझं नक्की उफल होणार आहे हा विचार पाहिजे। तुमच्या विचारावर तुमचं जीवन अवलंबून आहे। आता मला डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय असं विचार करा, डोकं दुखायला लागतं। माझं सगळं आता गुरु भेटलं सगळं चांगलं होणार, माझं चांगलं होणार, चांगलं होतं। सो ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह। ठीक आहे, जीवनामध्ये सगळं गोड जसं जेवत नाही तसं जीवनात थोडं दुःख पाहिजे, तर दुखावी की लगेच डॉक्टरकडे धावायचं नाही, 2 सहन करायचं, कमी होतं हो की नाही? अनुभव आहे ना? तर हे झालं विमोचनाबद्दल। आता दुसरं विमोचन ऋणमोचन। ऋणमोचन म्हणजे काय? गतजन्मातले हित शत्रू एकमेकाचे एका कुटुंबात येतात। बघ, आई म्हणेल तसं बाप ओ म्हणत नाही, आई बाप बोलतील तर मुलं ऐकत नाहीत, म्हणजे 5 जणांचे 5 विचार पाहत असतील। तर अशा परिस्थितीत वैयक्तिक कर्म बाद असताना, वंशातील कर्म आलेलं असताना आणि आपला ऋण अशा ह्या भानगडीमध्ये मन एकाग्र होऊन देवाची पूजा करता येईल का? नाही करता येईल। म्हणून पहिल्यांदा 3 विमोचनं केली दादानी,
ती सिद्ध करण्यासाठी 2.5 वर्ष औदुंबरला गेले, तिचं माधुपुरी माहिती आणि कष्ट सहन केले त्याचं निदान आपल्याला जाणीव झाली असेल तर आपण मनापासून हृदयासाठी साधना करू बरोबर। आता आपण भक्तांच्या सुखशांतीच्या प्राप्तीसाठी दुसरे प्रखर असे साधन म्हणजे ऋणमोचन होय। ह्या साधनाचा उच्चार करण्यास जरी काही वेळ लागत नसला तरी साधक अवस्थेतील माणसाला हे साध्य करण्यास प्राप्त आयुष्य सुद्धा कमी पडेल इतके हे साधन प्रखर आहे। म्हणून याच्यामध्ये बाहेरच्या मार्गातल्या कुणीही हात घातला नाही, फक्त आपल्या मार्गात घातलाय आणि म्हणून आपल्याला अनुभव येतात। म्हणजे बाहेरचे मार्ग चुकीचे आहेत किंवा तुम्ही नामस्मरण करत आहे चुकीचं नाही, त्या क्षणी तुम्ही कुठलाही मार्ग अनुभवून मिटाय तुमचं नीट आहे का नामस्मरण चालू करता त्यावेळेला हे दोष हळूहळू विमोचित व्हायला लागतात। पण आपलं कसं आहे माहिती आहे का, 1,00,000 रुपये देणार रोज 10 पैसे भरायचे, समजतंय? असं वर्षभर भरल्यानंतर किती भरले, रोज 1 रुपया भरला आहे म्हणजे धरूया म्हणजे 365 रुपये भरले आणि कर्ज किती 1,00,000। मला काय म्हणायचं कळलं का, तुम्ही देवाचं करायला लागल्यावर दोष कमी व्हायला लागतात पण तुम्हाला अनुभवायला वेळ लागतो म्हणून तो सोडता तुम्ही। म्हणून दादानी काय केलं, पहिले दोष निवारण्याचं 90% काम विमोचनाने दादानी केलं आणि तुम्हाला फक्त 10% ठेवलं म्हणून तुम्हाला लगेच अनुभव यायला लागल्यावर तुम्ही यायला लागलं। म्हणजे मार्ग कुठेही चुकीचे नाहीये, समजलं का मला काय म्हणायचं? तुम्ही कुठल्याही मार्गाने नामस्मरण करायला लागला तर लगेच दोष कमी व्हायला लागतात, परंतु दोष कमी व्हायची गती कमी आहे आणि दोष जास्त टाइम फार लागतो। म्हणजे 2 वर्षांनी तुम्हाला अनुभव येत असेल तर तुम्हाला घाई झाली असती, 3 महिने इथं 11 आठवडे थांबत नाही, 2 वर्ष कोण थांबणार? म्हणून दादानी 90% पहिले आपले दोष काढले आणि 10% ठेवले म्हणून आपल्याला पटकन अनुभव यायला लागला। कारण पूर्वीच्या कर्मपरत्वे पुन्हा जेव्हा आपण इहलोकामध्ये जन्म घेतो तेव्हा आत्मा हा देहाधीन होऊन पुन्हा देहाला वर निवेदन केलेले ऋणानुबंध भोगणे भाग पडते। अशा वेळी वंश दोषातील ऋणानुबंध हे मानवाच्या देहाभोवती वलय रूपाने कार्य करीत असतात, पण देवादिक मातृपितृ इतरेजन जन्मजन्मांतर व जन्मकर्म हे 5 ऋणानुबंध देहात वास करीत असतात। अशा ह्या 5 ऋणानुबंधांच्या अनुकूल प्रतिकूलतेमुळे आम्हा मानवांना विद्या संपत्ती संतती आदी महत्वाच्या विषयांची कर्तव्यता सहज व सुलभपणाने पूर्णावस्थेला नेता येत नाही। जन्मप्राप्तीनंतर देहाशी हे हितसंबंधित झालेले दोष एक केवळ गुरुकृपाशीर्वादाने तरी विमोचित करता येतील। देवाधिकांचं काम नाही हे, म्हणजे लक्ष्मीच्या देवळात किंवा गणपती देवळात जाऊन माझं असं झालंय म्हणजे ते विमोचनात हात घालतच नाही। प्रत्येकाचं कार्य वेगळं, म्हणून मी उदाहरण देतो, मेडिकल दुकानात जाऊन भाजी मागायची नाही, गुरूंच्याकडे विमोचन दीक्षा देणं तुमच्या जीवनाचं सार्थक करणं हा विषय आहे। म्हणून गुरु केलाच पाहिजे, गुरु केल्याशिवाय इथं गुरु केल्याशिवाय इहलोकात तुम्हाला चौथ्या लोकात इथं ह्या लोकांमध्ये गुरु केल्याशिवाय तुम्हाला ह्या 3 लोकातून सुटका होऊन जीवनाचं सार्थक किंवा मुक्तता प्राप्त करता येत नाही, म्हणून गुरु केलाच पाहिजे। जन्मप्राप्तीनंतर देहाशी हे हितसंबंधित झालेले दोष एक केवळ गुरुकृपाशीर्वादाने तरी विमोचित करता येतील किंवा या जन्मात त्या अनुकूल प्रतिकूलतेमुळे भोगावे लागणारे दुःख भोगून पुढील जन्मी योग्य अशा अनुकूल ऋणानुबंधांची प्राप्ती करता येईल। अशा ह्या प्रखर दोषांमुळे आज जगतात आपल्या स्वभोवात अनेक कुटुंबीय अज्ञानाने दुःखाच्या दारात उभे आहेत, परंतु आम्हा मानवांच्या कल्याणार्थ वेळोवेळी परमेश्वराने अवतार घेण्यात कमीपणा न मानता अवतार घेतला आहे। हा अवतार घेण्यामागे परमेश्वराला नावारूपाला किंवा नावलौकिकाला पात्र होण्याची इच्छा नसून तो कमीपणा
त्या दयावंत परमेश्वराने आम्हा मानवांच्या कल्याणार्थ व जीवन रक्षणार्थ घेतला आहे, तरी सुद्धा आम्ही मानव आज भौतिक युगाच्या चाकोरीतून स्वतःला नाशाप्रत नेत आहोत, पण प्राप्त झालेल्या बहुमोल जीवनाचा गैरवापर अज्ञानाने होत आहे याची जाणीव चुकूनही एक दिवस आपल्याला होत नाही। आज आपली विचारधारणा भौतिक युगपरत्वे अशी झाली आहे की गुरुमार्गी होणे किंवा गुरुमाध्यमाला पूज्य मानणे म्हणजे आपण अज्ञानी असून प्राप्त जन्मात अशा या मार्गाची ओळख करून घेणे म्हणजे सामाजिक दृष्ट्या कमीपणाचे आहे। गुरु गुरु मानायचं नाही। मला सुद्धा दादानी सांगितलं त्या तिसऱ्या वेळेला बायको गरज होती तेव्हा आता होईल ती मुलगी होईल तिचं नाव आशिमे ठेव आणि ऑपरेशन कर, तर मुलाच्या मागे लागतील तर सात मुली नंतर मुलगा, मग ऑपरेशन केलं। ते आमचे सगळे लोक मित्र वगैरे काय तू गुरुच्या फारच आहारी गेला, अरे आहारी गेला काय मी तेव्हा तसं केलं म्हणून आज हा दिवस बघायला मिळाला। मग म्हणतो हा तूच केलं ते बरं केलंस, मग तेव्हा मला सगळ्यांना वाटली काय तुम्ही गुरुंचा ऐकून तुम्ही सत्यनारायणची पूजा बंद केली सगळं सहार बंद केलं ते म्हटलं सगळं बंद केलंय पण काय करायला सांगितलं ते करतो की आम्ही, पण आज आम्ही शाणे ठरलो आणि ते गाढव ठरले असं आहे। गुरुनं मानत नाही म्हण ना का इथं फिरत बसायचो। देव अशा विचाराने जीवनाचा निरर्थक असा दुरुपयोग आपण करीत असतो। प्राप्त जन्मात कर्तव्य म्हणून आपल्या मुलाबाळांची जबाबदारी आपल्यावर आहे, त्यांची भवितव्ये ही केवळ इच्छेने व अपेक्षेने पूर्णावस्थेला नेण्यास तुमच्या इच्छा अपेक्षा आज समर्थ नाही। नुसत्या इच्छा अपेक्षा करून त्या पूर्णत्वाला जाणार नाही, त्या व्हायला मागे काय पाहिजे कुणातरी गुरुकृपा शिला पाहिजे। कारण इच्छा अपेक्षा असणे हा जरी स्वाभाविक मानवी धर्म आहे तरी आज तुमच्या इच्छा अपेक्षांचा पाया हा देवनिष्ठेचा नसून ऐहिक विषयाचा आहे। ऐहिक विषय हा केव्हाही इच्छा अपेक्षा साकार करण्यास समर्थ असू शकत नाही, कारण या भिन्नाभिन्न विषयांची निर्मिती व त्या विषयांची आसक्ती आम्ही मानवानी परस्परात केली आहे। ज्या ठिकाणी इच्छा अपेक्षा आहेत व त्यांच्या पूर्ततेची तरतूद परमेश्वराच्या अधिष्ठानावर स्थापित आहे अशा इच्छा अपेक्षा ह्या केवळ या जन्मातच साकार होणार नसून तुमच्या पुढील अनेक जन्मात व अनेक पिढ्यात साकार होतील। म्हणूनच तुम्हाला एका लग्नामध्ये गौरी अर्पणीला करता वेळेला काय केलेलं असतं अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण हे घर जागेवर लावायला पाहिजे म्हणून नवऱ्यांनी त्याची पूजा करायची रोज। तर हा देवनिष्ठ पाया झाला, जी तुमची कुलस्वामी नाही त्याच्यावर अभिषेक करून त्याचं तीर्थ घ्यायचं काय संत नीट आहे का देवाला नैवेद्य दाखवल्यावरती दूध साखरेचं नैवेद्य आहे ते घ्यायचं, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी रोज आत जायची आतले दोष बाहेर द्यायला पाहिजे। तिला का अन्नपूर्णा बाळकृष्ण कुठे आहे अन्नपूर्णा बाळकृष्ण असतं हेच माहीत नाही। आमच्यात बाळकृष्ण द्यायची पद्धत आहे, तुमची कुठली पद्धत आली आहे? देवाने सांगितलेली अन्नपूर्णा बाळकृष्ण द्यायला पाहिजे, त्याची नवऱ्याने पूजा करायची, बायकोने का पूजा करायची? मग काय मला काय माहित करायचं सगळं उलट सुलट करायचं आणि मग काय झेंड म्हणजे दिवाळा वाजलं की मग गुरु गाणे यायचं माहिती ते सगळं सुलट होऊन द्यायला ते माहिती करून घ्यायचं काम कोणाचं आहे? तुम्ही पैसे आल्यावर बँकेत ठेवून एफडी करायची का नाही गुडघा होईल मुलांच्या लग्नासाठी काय हे सगळं विचार करता ना का न विचारता एकदम सगळं आपोआप होत आहे? तसं हे सुद्धा विचार करायचं काम कोणाचं होतं आपलं होतं, म्हणून तो अज्ञानाचा शाप आपण भोगतो। पण आपण आपल्या भवितव्याचा इतका विशाल विचार करून जीवन व्यतीत करीत नाही ही एक दुर्दैवाची गोष्ट आज आपल्या वाट्याला आली आहे। जो देव आपल्या इच्छा अपेक्षा ह्या अनेक जन्मकालपर्यंत पूर्ण करण्यास समर्थ आहे त्या परमेश्वराला
प्राप्त करण्यास जितका सहज व सोपा मार्ग या जगतामध्ये आहे यापेक्षा सुद्धा अवघड अशा भौतिक मार्गाचा अवलंब करून आपण देव मानित नाही, देव मानत नाही असे शाब्दिक भूषण जीवनामध्ये भूषविता। हे भूषण समाजात प्रतिष्ठा निर्माण करण्यास जरी कारणीभूत होत असले तरी कर्म परत्वे प्राप्त झालेला जन्म ही प्रतिष्ठा वाकविण्यास भाग पाडतो। देव म्हणजे काय? आता देवाची व्याख्या काय? काय दिलं? देतो पण वदत नाही। आपण देतो आणि 10 वेळा वदतो म्हणून आपण देव नाही, होय ना? त्या वेळेला जर तुला आम्ही 10 हजार रुपये दिले नसते तर तू खड्ड्यात गेला असतास। आम्हाला 10 हजार रुपये इथं काय दिलंय? एक संपत्ती ज्याचा अमोल आहे ती अमोल त्याचं मोडच करता येत नाही। म्हणून काय केलं म्हणते ते विद्या पिंचुरे नव्हे संपत्ती आणि संपत्ती। व्यावहारिक अर्थ काय हो याचा? व्यावहारिक अर्थ काय आणि पारमार्थिक अर्थ काय? व्यावहारिक अर्थ विद्या म्हणजे मुलगा किती शिकलाय, BA PhD झाला, अमुक झाला तमुक झाला। संतती किती? भरपूर आहे 10-12। संपत्ती आहे बेताची पोटाने। पण पारमार्थिक अर्थ काय? विद्या हे जे दिलेलं आहे देवानी ते विद म्हणजे जाणून घ्यायचं। विद नाही, ही संपत्ती दिलेली आहे जाणून घ्यायची। काय दिलं देवानी? त्याला आज संतती सारखं सांभाळायचं करता हीच खरी संपत्ती आहे। म्हणजे काय? TV जास्त बघून हे डोळे ही जी संपत्ती दिली आहे तिचं हे करायचं नाही। काय होतं नुकसान? TV जास्त बघितलं तर आज तुमच्यात एक लिक्विड दिलंय, तुम्ही प्रकाशामध्ये गेलात की तो प्रकाश धारण झाला की ह्यातल्या 3 रंगांनी 7 रंग निर्माण होतात आणि तुम्हाला याचं ज्ञान होतं। बघा तुम्ही रस्त्याने चालत असताना कैरी बघली, हिरवी दिसली की ती आंबट आहे म्हणून ज्ञान होतं की नाही? मग कशाने होतंय? पिवळा आंबा दिसला की टिकला आहे म्हणून ज्ञान होतं, समजलं? म्हणजे ते ज्ञान होण्याची साधन म्हणजे विध, त्यासाठी आपण त्याचं ज्ञान करून घ्यायचं आणि त्या संपत्तीला संतती सारखं सांभाळायचं। ते आपल्याला जमत नाही म्हणून देवाने दिलेल्या संपत्तीचा अर्थ कळत नाही म्हणून आपत्ती आहे। ती संपत्ती सगळी दिलेली जर विकसित केली तर आपण नरापासून नारायण अवस्थेपर्यंत जातो। तुझं आहे तुझं पाशी अंतरंग दादा सांगायचे असं, आत आत्मा बसलाय आणि तो देहाकडे बघतो। हा देह कुठे बघतो? त्याला काय प्राप्त झालंय, ह्याला काय प्राप्त झालंय? जेव्हा तो इकडं बघायला लागेल, देह हे काय आहे? आत्म्याचं साधन आहे। आत्म्याला जे कर्म शून्य करायला आहे त्या देहाची त्याला जरूर आहे, पण तो देह त्याला जुमानत नाही आणि इकडे तिकडे बघून आणखी जरा कर्माची काय करतो? भर घालतो आणि पुन्हा आपल्या जन्माला वेळ म्हणून आत्मा येतो, एक अडचण निर्माण करून तुम्हाला गुरुंच्याकडे आणतो। बरं समजलं? किती सुंदर आहे, कुठल्या दिशेने आपल्याला जायचंय, आपण कुठं चाललोय, म्हणून गुरु पाहिजे। अडचण एक निमित्त आहे तुम्हाला तिकडे ओढण्याचं, अडचण निवारण करण्यासाठी त्यांनी बोललंच नाही। हे जे तुम्ही करून कर्म वाढवणार, आणखी जन्म वाढणार, हे सगळ्याला कुठेतरी ब्रेक लावला पाहिजे। मग तिथं आल्यानंतर आपण आत्ता दोघं असे बघायला लागले म्हणून नमस्कार झाला। पहिल्यांदा असं होतं, मग आपण दोघं बसताना आम्ही आणि गुरु होता। आता आत्मा आणि देह दोघं मिळून बसतात म्हणून एकटे प्रार्थना म्हणत असताना आम्ही गुरु बघतात असं म्हणायचं आहे। समजलं? किती सुंदर आहे। म्हणजे देव मानत नाही असं म्हणता, पण एक कर्म असं येतं की तिथं मनुष्य वागतो आणि वागल्यावरच केंद्रावर येतो, आणि दुसरं काही अल्टरनेटिव्ह नाहीच। कुठल्या तरी देवाकडे जायलाच पाहिजे। आता आपण पहिल्या 2 आठवड्यामध्ये वंदनीय दादांच्या माध्यमातून परमेश्वराने तयार केलेले जे कार्य आणि त्या कार्याची भूमिका
याबद्दलचं वाचन आणि विवेचन झालं. आता त्याच्यानंतर भक्त भाविकांची कार्यार्थ भूमिका काय याबद्दल आपण वाचणार. भक्त जे येतात त्यांची भूमिका काय, त्यांनी काय करायला पाहिजे. या कार्यपद्धतीचा लाभ घेण्यासाठी जेव्हा आपण भक्त कार्यकेंद्रावर उपस्थित होता तेव्हा कार्यासंबंधीची माहिती आपल्याला कोणीतरी तेथील भक्त की ज्याने तेथील निराकरण पद्धतीचा लाभ घेतला आहे त्याच्याकडून कळते. यापेक्षा अधिक कार्यासंबंधीची ओळख आपणास होत नाही. प्रत्येक मानवाची जीवनाबद्दलची अपेक्षा अशी असते की प्राप्त जन्मात सुख शांती समाधान विद्या संपत्ती संतती दीर्घायुष्य आदींचा लाभ व्हावा. हा म्हणजे गेल्यावर माहिती काय सांगतात, तिथं दोन वड्याची पानं 11 रुपये नारळ भेटा सुपारी ठेवायचं, नाव लावायचं आणि लगेच आपलं काम होत. ही भक्तांची कार्याबद्दलची भूमिका. आणि झालं गेलं पुन्हा आग लागली की पुन्हा यायचं. पण लोक पण कसे असतात हुशार बघा. हा आता एक महिन्याने आले परत तर मी परत वेदांना सुपारी ठेवायचं का. खरोखर असं येतं काही काही लोक तर असे भेटले नारळ म्हणजे कोणाची टिगा नसे विचारत नारळ ठेवला आणि जर पसरला पण दिल ना तर आमचा नारळ आम्ही घेऊन जाऊ का, घेऊन जाऊ. एवढा नारळ सुद्धा तुम्ही देवाला जर तयार नाही तर त्या देवाने काय दिले आणि त्यांनी काय मागावं आणि आपण काय द्यावं, म्हणजे एवढी विचाराची हीन पातळी. पुण्याला कामकाजाला बाई आले नारळाला सांगितलं ते पाच नारळाचं तोरण बांधायला पण ते काही दिसलं नाही म्हणून दादाने गेलं नारळ तोरण नारळ आणले का तोरण म्हणजे पाच हो आणले की म्हणाले पर्स म्हणणं काढले एवढे पाच. आता म्हणजे बाबाने आशीर्वाद देताना एवढा दिवस चालले का नाही तो मात्र मोठा पाहिजे. म्हणून इथे भक्त भाविकांची कार्यरत भूमिका. 24 रुपये कामकाजाला होता, 24 रुपये मध्ये काय येते आज, एक केळ सुद्धा येत नाही. केळ 4 रुपयाला येते 12 चोक 48 डझन म्हणजे. हा त्यावेळेस 24 रुपयामध्ये सगळं तुमचं कर्म धुवायचं. पण कुणीही असं म्हटलं नाही की काय हो की 16 रुपये कमी घेताय त्यांना 5 रुपये करा किंवा 11 रुपये करा. दुकानात नोकर आला 2 महिने काम झाले लगेच म्हणतो पगार वाढवा. तरी 16 रुपयामध्ये किती दिवस काम केलं. 100 लोक आले तर किती जमले रे 1200 रुपये. 1200 रुपयात काय होत आहे म्हणजे कार्य कसं केलं ते सांगायचं आहे मला. प्रत्येक मानवाच्या जीवनाबद्दलची अपेक्षा अशी असते की प्राप्त जन्मात सुख शांती समाधान विद्या संपत्ती संतती दीर्घायुष्य आदींचा लाभ व्हावा अशा या स्वाभाविक अशा जीवनातील गरजा व त्यांची योग्य तऱ्हेने प्राप्ती न होण्याची कारणे याची कारण शोधून काढायची कार्य व कारणे शोधून काढणे व त्यांचे निराकरण करणे हा या कार्याचा सदहेतू आहे. हा सदहेतू सद्गुरु कृपाशीर्वादाने व नाथ परंपरेच्या सिद्ध सिद्धांत पद्धतीने मनुष्याला ऐहिक व पारमार्थिक अशा दोन्ही सुखांचा लाभ करून देण्यास जरी समर्थ आहे तरी त्याचा लाभ तुम्हा भक्तांना होण्यास जेव्हा विलंब लागतो तेव्हा विलंब लागल्यामुळे ऐच्छिक सुख प्राप्त होण्यास विलंब का लागला याचा शुद्ध विचार न करता अन्यत्र कोणीतरी साधक आपल्याला अपेक्षित सुखाची प्राप्ती लवकर करून देईल म्हणून आपण आपली मार्गदर्शनाची दिशा अज्ञानाने बदलताय. आता दोष किती आहे त्या प्रमाणामध्ये काम होणार ना. मी मागे उदाहरण दिलं होतं की झाड आहे तिथे वरती ते वाटेत आहे म्हणून तुम्ही इथं कट करून टाकलं म्हणजे गेलं का ते मूळ आहे बाहेर असे मार्ग आहेत बाहेर गेलं ते लगेच तुम्हाला अनुभव येतो. त्यावर हे जे राहिली नमुळं म्हणजे दोष हे तिकडे वलय रूपाने लांब असतात. ती पुढची पिढी आली त्यांनी काही देवधर्म केला नाही की ते येऊन त्यांच्या धारण होतात. आपल्याकडे वेळ का लागतो तर बाबा झाड तर काढतातच म्हणून ही मुळं काढायला लागतात. आता एखाद्याची मुळं एवढीच असतील दुसरा येतो त्याची मुळं एवढी असतील आणि तिसरा येतो त्याचं झाड किती आहे त्याच्या 10 पट मुळं. आता हा ह्याच्याकडे बघतो म्हणते ह्याचं काम लवकर झालं पण तुझी मुळं बघ ना.
समजलं का? आज आम्ही कित्येक दिवस होते, आमचं काम अजून होते, हे आले त्यांचं एवढंच होतं, त्यांचं एवढंच होतं. म्हणून ह्यानी ह्यांच्याकडे बघून ह्यानी ह्यांच्याकडून विचार करून आमचं काम इथं होत नाही म्हणून दुसरीकडे गेला तर ती मुळं असेच ठेवतात आणि तुम्हाला पुढच्या पिढ्याने भोगायलाच ठेवतात. एवढा ह्या मार्गामध्ये फरक आहे. मी सांगितलं समजलं ना का नाही समजलं? बाहेर एवढं सोपं नाही आहे, विमोचन नाहीच आहे. अशा जाण्याने वावगे असे काहीच तुमच्या दृष्टीने घडत नाही, पण गुरुमार्गाच्या दृष्टीने ही तुमची कृती तुमच्या जीवनाला अपायकारक असते. कारण अडी अडचणी निवारणार्थ केले गेलेले निराकरण ही कृपाशीर्वादाची ठेव व भेट असते, ती आपण स्वीकारताच कार्यान्वित होण्यास सुरुवात करते. तो ह्याला हळद कुंकू लागलंय लगेच तुम्हाला झाटक दिसाय, याला ग्रीस लागला असेल तर, आणि ते ह्याच्यामध्ये खेळतात की नाही तुम्ही रंगपंचमीला वगैरे तसले रंग लावले असतात, किती वेळा धुवा लागेल, मग ते गुरु धुवायचं काम करायला लागणार, वेळ लागणार ना. हळदी कुंकू एका दिवसात झटकलं जाईल, याला 10 दिवस लागतील, काही काही वेळेला महिना लागेल. म्हणजे गुरु तुमचं धुवायचं काम करतायत आणि त्यांना आपण प्रश्न विचारतो अजून का स्वच्छ होत नाही, म्हणजे काय घाण कुणी केलं, घाण कुणी केलं मग, आणि ते काढतात त्यांना आपण प्रश्न काय विचारायचे? ज्या दिवशी समजेल ना गुरुने काय केलं आपल्यासाठी त्या दिवशी तुम्ही रडाल आणि मग साधना केल्याच्या मला गत्यंतर नाही, केव्हा खरी साधना होणार जाणीव व्हायला पाहिजे. एक दिवस म्हणून सांगितलं की ती विमोचन सिद्ध करण्यासाठी मादुकरी मागून आणून पाण्यात बुजवून खायची, एक दिवस मीठ न लावता खाऊन दाखवा मला. मग काय केलंय गुरुनी, ही जाणीव व्हायला पाहिजे. आणि तुम्ही त्यांची इच्छा काय, माझे आभार माना, माझ्या मी माझं कौतुक करा असं नाहीच म्हणत, तर तुम्ही सुद्धा साधना करून सुखी व्हा बस, हे यासाठी मी धडपड केली आणि तशी जीवन सुखी झाली आहेत. आज आम्ही अनुभवतोय, बघताय ना तुम्ही कुठल्या कुठून आम्ही काय कुठल्या कुठून कुठे आणून ठेवलंय, फक्त मनापासून साधना केली आणि तेच तुम्हाला मी सांगतो. तो कृपाशीर्वाद कार्यार्थ आपण स्वीकारल्यावर आपल्या जीवनातील प्रतिकूल अशा परिस्थितीची जी तीव्रता तुमच्या जीवनासभोवार वलय रूपाने तुम्हाला दुःख तथा अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत होत असते, अशा वलयातील या दोषांची तीव्रता कमी करून ती वलये अनुकूल करून देण्याचे कार्य हा गुरुकृपाशीर्वाद करीत असतो. दुःख निवारणार्थ निराकरणानंतर कृपाशीर्वादाचे प्रतीक म्हणून जे श्रीफल आपण भक्त स्वीकारता ते आपल्याला गुरुकृपाशीर्वादाने देण्यात आल्यावर ते श्रीफल गुरुकृपाशीर्वादाचे वलयच असते. तुम्ही अमोल तुम्ही कामकाज करता ना ते बघा, ऐका प्रसाद कापूर्णाल देत होते पण तुम्हाला माहित पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे, आज हे दिल्याबरोबर शुभम भवतो म्हणून झालं तर काम झालंच पाहिजे. पण आज आपण कृपाशीर्वादाचे वलय देह माध्यमातून धारण करण्यास असमर्थ आहात, म्हणून श्रीफल हे माध्यम कृपाशीर्वादार्थ उपयोगात आणावे लागते. कारण का आज स्वच्छ काही नाहीच आहे, सगळं घाणच भरलेलं आहे, म्हणून तो आशीर्वाद धारण करता येत नाही, म्हणून ते माध्यम दिलंय. ते माध्यम तरी का दिलं, जशी आपली 5 तत्व आहेत तशीच 5 तत्व नारळात आहेत, पृथ्वी आकाश वायू आकाश, समजलं, ती शुद्ध आहेत तशी आपली व्हायला पाहिजेत, म्हणून ते माध्यम म्हणून दिले, म्हणून आपण नारळ देतो. पृथ्वी तत्व म्हणजे खोबरं, आप तत्व पाणी असतं, नारळाचा पोळला की ठूस हवा देतो, वायू आणि आकाश तुम्ही त्याला पूजन करून दिल्यावरती त्याच्यावर तेज तत्व धारण होतं, म्हणजे 5 तत्वाचं मध्यम त्याच्यात रोज त्याची पूजा केल्यावर त्याची शक्ती ह्याच्यात धारण होणार आणि त्याच्यासारखं आपण होणार. आता अशा कृपाशीर्वादाच्या कार्याला सुरुवात झाल्यावर जो लागणारा वेळ आहे तो तुमच्या जीवनातील कमी अधिक प्रमाणामध्ये असणाऱ्या दोषांच्या अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून आहे. पण हा बोध आपण लक्षात न घेता झाडं दाखवली की गुरुकृपाशीर्वादातच काहीतरी कमतरत आहे अशा विचाराप्रत जाऊन अधिक दुःख वाढविण्यास कारणीभूत होतो. आज आपण भक्तांना इच्छित सुख शांती प्राप्त करण्यासाठी ज्या कार्याची स्थापना
गुरु आज्ञेने करण्यात आली, गुरु आज्ञेने आली आहे, दादांच्या इच्छेने नाही, वैयक्तिक मी काहीतरी कार्य स्थापन करणे होईल तर त्याला होणार नाही ते त्या कार्यार्थ लागणाऱ्या सर्व सिद्ध साधन पद्धती ह्या साधक अवस्थेतील माध्यमाला पूर्णत्वाने प्राप्त झाले आहे की नाही याची परीक्षा वेळोवेळी श्री सद्गुरूंनी घेतल्यावरच साधक माध्यमास या कार्यार्थ नियुक्त केले आहे. म्हणजे कोणाला? वंदनीय दादांना. काय म्हणतात बघा, साधक अवस्थेतील माध्यमाला हे सर्व पूर्ण झालंय की नाही, म्हणजे दादा माध्यम योग तयार झालाय की नाही पुढच्यांचं कल्याण करण्यासाठी, याची वेळोवेळी सद्गुरूंनी परीक्षा घेतल्यानंतर साधक माध्यमास या कार्यार्थ नियुक्त केले. मग दादानी आम्हाला तयार झाल्यावर आम्ही योग्य झालो की नाही बघून प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख नेमले. त्याच्यापुढे आम्ही हे बघून हे करतात की बघून त्यांना नेमले, म्हणजे कामं होतात ना. पण हे आपण केलं आहे हे आपण जाणत नसल्याने आपणही वेगळ्या प्रकाराने किंवा विचाराने साधकाला प्राप्त झालेला गुरुकृपाशीर्वाद की जी आशीर्वादाची ठेव मानवी जन्माच्या मूल्यापलीकडे आहे, मूल्याकडे त्या कृपाशीर्वादाची परीक्षा केवळ ऐहिक विषयाधीन होऊन घेण्याचा प्रयत्न जो करता तो न करता सुलभ व सोप्या मार्गाचा अवलंब करावा. काम झालं नाही याचा अर्थ काय आहे? काम झालं नाही म्हणजे अजूनही ते कर्म तुमच्या ध्येयाशी एकरूप व्हायला तुमचं ध्येयात माध्यम अनुकूल झालं नाही आहे. मी बऱ्याच वेळा उदाहरण दिलंय तुम्हाला की इथं आंबा आहे आणखी इथं आपण आहोत की नाही. आंबा कच्चा असला तर आंबट लागला म्हणजे याची चूक नाही. मला ताप आला असला, आंबा पिकलेला असला तर मला कडू लागणार म्हणजे याची पण चूक नाही. ती दोन्ही जेव्हा एकमेकाला पूरक होतील तेव्हा आंबाही गोड लागेल आणि आंब्याची चव ह्याला पण मिळेल. बरोबर आहे काय? तसं हा देह ह्याच्यात काही कमतरता आहे आणि हा आत्मा याच्यात 7 माध्यम आहे आणि याच्यात 12 माध्यम आहे. 12 माध्यमांची कमतरता आहे म्हणून हे याच्यात एकरूप होत नाही. समजतंय ना? हे दोन्ही एकमेकाला अनुरूप करून देण्याचं कार्य निराकरण. हे निराकरण तात्पुरतं आहे सांगितलं. मग ते परमनंटली कसं होईल हे योग्य सगळ्या लोकांसाठी म्हणून ओंकार साधन. दिस इज परमनंट सोल्युशन फॉर एव्हरीबडी. कोविडचं इंजेक्शन आले ते सर्वांना लागू होत आहे ना. तसं हे सर्वांना लागू होणार म्हणून कोणी सांगितलं पहिल्यांदा एक अडचण निर्माण करण्यासाठी त्याला गोडी लागावी म्हणून निराकरण सांगायचं, नंतर त्याला इतर मार्ग आणायचं. पहिल्यांदा प्रार्थना वाचायला चालू कर आणि साधना करायला लाग. ती साधना जशी जशी आत जाईल तसं मात्र हे विकसित होईल. विकसित झालं की हे दोन्ही एकमेकाला अनुकूल होतील. मग तुम्हाला आता मनासारखं जरा एखाद्यावेळी मनासारखं नाही झालं तर वाईट वाटत नाही. पहिल्यांदा लगेच झालं मनासारखं विरुद्ध झालं की लगेच राग येईल. राग येऊन काय करायचं? समजतंय? पहिल्यापेक्षा काहीतरी सुधारणा बरं वाटणं हे प्रकार आहेत. याचाच अर्थ हे दोन्ही एकमेकाला अनुकूल झाले. जन्माला घालताना तुम्ही 60 वर्ष जगणार आहात, त्याला लागणारं कर्म त्याची तरतूद गर्भावस्थेमध्ये 84 लक्ष वेळा ते मूल फिरून करतं. पण ते कर्म देहाशी एकरूप होण्यासाठी देहात कमतरता आहे ती भरून काढायचं आपल्याला कळत नाही. हे गणित आहे. याच्यात भविष्य विचारण्यासारखं मला कोणीतरी केलं आहे मला काय केलं मग पापच केलंय. पाप केलं तर जन्माला आलाच नसता. दादा म्हणाले पुण्य केलंय ते पुण्यकर्म आहे म्हणून तर तुम्ही जन्माला आलात. तेव्हा असले सगळे विचार काढून टाका, साधना करा आणि गप्प बसायला चालू करा. आपलं डोकं चालवू नका. तो म्हणजे अडीअडचणी निवारणार्थ दिला गेलेला प्रसाद. याची प्राप्ती होण्यासाठी आपण आजपर्यंत कधीही विनम्र भक्तिभावनेने परमेश्वराला शरण गेलो नाही याची जाणीव ठेवून दिला गेलेला कृपाशीर्वाद हा भक्तिभावनेने मार्गदर्शनाप्रमाणे पूजनादी विधी करून त्याच्याशी एकरूप व्हावे. या उलट
आपली भूमिका व आपले विचारांचे माध्यम आपण अडीअडचणींशी गुंतवून ठेवता. अजून काम झालं नाही. सारखं ते तो आहे. त्यामुळे कृपाशीर्वाद मनाने धारण केल्याशिवाय आपल्या अडीअडचणी निवारण होत नाही हे न समजल्याने कृपाशीर्वादाचा स्वीकार नाईलाजास्तव करता व अडीअडचणी निवारण का होत नाही याचा विचार न करता आपल्या अपेक्षित इच्छा अपेक्षा ह्या कार्यात पूर्ण होणार नाही म्हणून दुसरीकडे याच प्रश्नांची विचारणा करण्यासाठी धाव घेता. इथं तुमचं बरोबर डिसअडवांटेज येऊन म्हणून पैसे खर्च करतात. नाण्या नागबळी करा, अमुक करा, हे करा, ते करा, काय होत पर्यायी हे कार्य जरी तुमच्या अनेक जन्मांची सुख शांती समाधानाची तरतूद करण्यास समर्थ असले तरी केवळ तुमच्या अज्ञानी विचारामुळे व वागण्यामुळे या कार्याला कमीपणा आणण्याचे कर्तव्य तुम्ही करता. वास्तविक ज्या तुमच्या ऐहिक गरजा आहेत त्या तुम्हाला प्राप्त करून देणे हे कार्य गुरु सामर्थ्या पलीकडे नाही. म्हणजे तुम्ही मागाल ते लगेच मोठार मंगला देणार तर सामर्थ्य नाही. ते दिलं म्हणजे तुम्ही त्याच्यात मागे लागाल आणि त्याच्यात गुंतलात तर जाताना ते इथं सोडून जायचंय. जाताना गुरुकृपाचं वलय घेऊन जायचं ते राहील. म्हणजे त्यांचं कार्य झालं का? म्हणून मुलानं मागितल्याबरोबर लगेच ते मागितलं की लगेच देत जाऊ नका. आज एक मैत्री म्हटलं की उद्या आणखीन दुसरं मागत बसतात व तिसरं मागत बसतात. त्यांना तर कळत नाही पण आपल्याला तर कळतंच नाही. म्हणून गुरु म्हणाले जर गरज असेल तर मिळेल नाहीतर कोण नाही. आमचं काही कामच झालं नाही हो आमच्या घराचं. घराचं न होणंच इष्ट असत आहे. बरोबर आहे. तेव्हा त्यांच्यावर सोडून एकदा निश्चिंत बसा. तुम्हाला काय करायचं करा म्हणाला बरोबर योग्यच करता. वास्तविक ज्या तुमच्या ऐहिक गरजा आहेत त्या तुम्हाला प्राप्त करून देणे हे कार्य गुरु सामर्थ्या पलीकडे नाही. तरी सुद्धा जोपर्यंत जीवनात गुरु कृपाशीर्वाद हा प्रधान विषय म्हणून आपण स्वीकारित नाही तोपर्यंत जगातील अनेक साधकांच्या साधक मार्गाचा किंवा निराकरणाचा जरी लाभ घेतला तरी क्षणिक सुखापलीकडे तुमच्या जीवनाला निरंतर अशी निर्भय सावली प्राप्त होणार नाही. गुरु मानायला पाहिजे. बस गुरु माझं करतील ते भलत करतील एवढ्या विश्वासावर जीवन घडायचं. आपण भक्तभाविक कार्याच्या मार्गदर्शनार्थ आल्यानंतर आपल्या जीवन माध्यमाचे गुरु कृपाशीर्वादाने निरीक्षण करण्यात येते. त्यावेळी प्राप्त झालेल्या जीवन माध्यमात पूर्णत्व न दिसता ते असंख्य अशा आचार विचारांच्या निरर्थक अशा कारणाने मोडकळीस आले आहे असे अनुभवास येते. याचे कारण आज प्राप्त झालेल्या जन्माचे यथोचित ज्ञान करून घेऊन यथायोग्य वेळी त्या जीवनावर संस्कारादी गोष्टींची जी आवश्यकता होती त्याकडे आपण सर्वजण दुर्लक्ष करीत आलात. म्हणजे मुलगा झाला तर 12 दिवशी नाव ठेवायचं, मुलगी झाली तर 13 दिवशी ठेवायचं, पंचमी षष्ठीची पूजा असते ना ती सटवायची ती करायची. पण तर बरोबर 6 महिन्यानंतर देवाला घेऊन जायचं. मग मुलगी असेल तर तिला 7 वर्षी ते हळताल की तब्रत द्यायचं, मुलगा असेल तर 8 वर्षी म्हणजे करायचे. हे संस्कार सगळे गेलेच आहेत. ठीक होतं म्हणजे काय होतं, हे करलं म्हणजे काय होतं, तेच होतं. मग ती अडचणी आला तुम्ही प्रश्न विचारला आला हे झालं. याचे कारण आज प्राप्त झालेल्या जन्माचे यथोचित ज्ञान करून घेऊन यथायोग्य वेळी त्या जीवनावर संस्कारादी गोष्टींची जी आवश्यकता होती त्याकडे आपण सर्वजण दुर्लक्ष करीत आला. असे हे महत्वाचे विधी जीवनारंभी बाल्यावस्थेपासूनच होण्याने देहिक व आत्मिक या दोन्ही माध्यमांच्या विकासाला सारखेपणाने विकसित होण्यास वाव मिळतो. परंतु देवचिंतन, धर्माचरण आदी गोष्टी या वार्धक्यावस्थेत प्राप्त करावयाच्या असतात. पण म्हातारे झाले तर वार्धक करायचे ना. सांगितलं की गोष्ट तशी आहे. गोंदवलेकरांच्याकडे वकील होते, ते म्हणले
मी माझ्या बायकांच्या मुलांचं नुकसान होणे म्हणून इन्शुरन्स केलाय, तर कदाचित मी मेलो तर त्यांचं नुकसान होऊ नये. हसले. नंतर मला सगळं सांगून झाल्यावर म्हणले आता राम नाम घ्यावं, तर ते वकील म्हणाले ते मी म्हातारपण घेणार आहे. गोंधळकर महाराज म्हणाले आत्ता तरी म्हणाला मी मेलो तर बायका मुलांचे हाल होणे म्हणून इन्शुरन्स केलं, आणि नाम नाम घ्या म्हटलं मी म्हातारपण घेणार नाही, म्हणजे तुम्ही जगणार की मरणार. मग पाय धरले आणि म्हणायला चालू केलं. असे आहोत आपण. परंतु देवचिंतन धर्माचरण आदी गोष्टी म्हातारपणी करायचं या वार्धक्यावस्थेत प्राप्त करावयाच्या असतात, अशा अज्ञानी कल्पना मुळाशी धरून जीवनाचा विकास बाल्यावस्थेपासून होण्याने पुढील आयुष्य विकसित होऊन इष्ट कर्तव्ये पार पाडण्याचे सामर्थ्य ज्या विधीतून किंवा संस्कारातून मिळत असते, अशा संस्कारांना स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवनापासून अलिप्त ठेवून तुम्ही आज आपली दुःखे निवारण करू इच्छिता. पहिल्यांदा काय होतं बघा, मी काय सांगतो मी काय का, पहिल्यांदा विधी करायचे होते, हे सगळे विधी करून त्याच्यातून विधीतून कृपाधारण करायचे. कृपाधारण कुठं करायचे? सत्तात. ते केलं का? आता काय वाटलं? काही मानलं नाही, काही करायचं नाही, हे काही केलं नाही. हे जेव्हा बघितलं तेव्हा त्या समयामध्ये दादाने सांगितलं की आधी तुमच्यावर कृपा केली आणि मग तुम्हाला ओंकार साधना करायचा, विधी करायला सांगितलं. म्हणजे इथं विधीतून कृपा आणि इथं कृपेतून विधी, हा बदल केला. समजलं? म्हणजे आता विधी करायचं ते काम करायला पाहिजे ना. कृपा केली ऑलरेडी, काहीतरी केलं तर पाहिजेच, पण ते आता टाइम नाही म्हणून तुम्हाला अर्ध्या तासाची साधना दिली आहे. ह्याच्या पलीकडे तुम्हाला यज्ञ करायचा नाही, या करायचा नाही आहे, धोतर नेसायचं नाही आहे, शेंडी ठेवायची नाही आहे, यू करायचं आहे, त्यू करत आहे, श्राद्ध करायचं आहे, पक्ष करायचं आहे, गणपती बसवायचा आहे, काही नाही. म्हणजे सोपं केलं की नाही? आणि काय करतो? पहिल्या विधीतून कृपा धारण करायचं होतं, ते जेव्हा होत नाही असं त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी आधी कृपा केली. म्हणून आपण प्रार्थना म्हणतो आपण कृपावंत होऊन कधी कृपा केली आणि अर्ध्या तासाचा विधी करायला सांगितलाय तो आपण करणे. जीवनारंभापासूनच हा महत्वाचा जीवन विकसित करण्याचा जो कार्य कारण भाव आहे. बघा, जीवन विकसित करणे म्हणजे नवीन काही नाहीये. तुम्ही ज्या निसर्गात राहता उठल्या रोज बघता, फूल कळी असते, विकसित झाल्यावर वाचतो, आंबा कच्चा दिसतो पण पिकल्यानंतर गोड होतो, म्हणजे प्रत्येकाला विकास आहे. हे आजूबाजूला बघताय ना तुम्ही, झाड लावल्यावर एवढंच असतं, मग ते 10 वर्षांनी एवढंच होतं. आता मला असं सांगा बघा, नीट माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही हौसेने झाड लावलं आंब्याचं अण्णा, म्हणजे झाड मोठं झाल्यावर त्याला आंबे नाही आले तर तू काय करतोस? ए कापून टाका आंबे येत नाहीत त्याला. ही सगळी एवढी झाडं लावली त्यांना नारायण रूपी आंबा आलाच नाही म्हणून देवाने कापून टाकली का? मग काय केलं? दादांसारख्या एका माध्यमात पाठवलं, ह्या झाडांना आंबा का लागत नाही त्याचा अभ्यास कर, जे नको आहे ते विमोचन निकाल, जे पाहिजे ते टॉनिक म्हणून दीक्षारूपी दे, आणि प्रत्येकाला फळ आलं. म्हणजे देवाचा विचार कसा आहे, त्यांना फळं येत नाहीत म्हणून तुम्ही झाड कापून टाकता, त्यांनी न कापता काय केलं, त्याला फळं कशी येतील असा विचार केला. एवढा फरक आहे आपल्या संगतीचा. जीवनारंभापासूनच हा महत्वाचा जीवन विकसित करण्याचा जो कार्यकारण भाव आहे तो अनादिकालाच्या शास्त्र परंपरेप्रमाणे व साधन पद्धतीप्रमाणे मानवाच्या कल्याणार्थ अजूनही कार्य करतो आहे याची साक्ष म्हणजे हे कार्य होय. अजून काळजी आहे का? विकसित होत नाही काय? हे फुकट चालले जीवन, त्यांचं काय करायचं? आज जीवनातील अपेक्षित सुख शांती समाधानाच्या अस्ताव्यस्त कल्पना आपल्या जीवनामध्ये आहे, त्या घेऊन आपण सद्गुरु चरणी धाव घेतो. पण आपल्या मोडकळीस आलेल्या जीवनाकडे पाहिल्यावर श्री सद्गुरूंना परम दुःख होते. फार ऐकण्यास होत आहे याची कल्पना आपण भक्तांना कदापिही येणार नाही.
आज तुम्हा भक्तांचे जीवन मोडकळीस येण्याचे कारण म्हणजे आज ज्या स्वधर्मामध्ये तुम्ही जन्म घेतला तो धर्म म्हणजे काय, ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माप्रित्यर्थ आपले कर्तव्य काय हे जाणून घेतले नाही, व ज्या कुळामध्ये जन्म घेतला त्या कुळाच्या कुलदेवता देवदेवता यांच्या प्रित्यर्थ कुलधर्म कुलाचार कुलोपासना ह्या विधीतून आपल्या जीवनाला पोषक असा कृपाशीर्वाद मिळविण्याचे कर्तव्य तुम्ही आजपर्यंत श्रद्धा भक्तीने कधीही अंगीकारलेले नाही। ज्या जन्मदात्या माता पित्यांनी तुम्हाला इहजन्मामध्ये जन्म प्राप्त करून घेण्यास योग्य ती संधी दिली त्या माता पित्यांच्या ऋणानुबंधाची फेड जीवनात कर्तव्य म्हणून करणे हे आपले कर्तव्य आहे हेही विसरला। प्राप्त जन्मात तुम्हाला प्राप्त झालेले सुख व तेही गरजेपेक्षा अधिक असताना सुद्धा अधिक प्राप्तीचा हव्यास ठेवून सुखाच्या सावलीकडे धावत गेला, पण प्राप्त झालेल्या जीवनात इतरांनाही काही सुख समाधान देऊन आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म परोपकार आदि करण्याचे कर्तव्य हे या जन्माचे उद्दिष्ट आहे याची जाणीव कधीही करून घेतली नाही। त्याशिवाय अत्यंत जी महत्वाची जबाबदारी आपल्याला स्वीकारावयाची होती ती म्हणजे आज प्राप्त झालेला जन्म हा जो आपण जीवन व्यतीत करण्यासाठी खर्च करीत आहात ती जन्मप्राप्ती जन्म जन्मांतर ऋणानुबंध व जन्म कर्म ऋणानुबंध परत्वे प्राप्त झाली आहे। म्हणजे जन्म कर्म म्हणजे कर्म म्हणजे देह आणि जन्म जन्मांतर म्हणजे आत्मा। परलोकात कर्म अधिक आत्मा होता, त्या आत्म्याला हे कर्म शून्य करण्यासाठी देह पाहिजे म्हणून मातृपितृ पितरेजन आणि देवाजी हे ऋणानुबंध जोडावे लागले। आता अशा या दोन ऋणानुबंधास देहिक जीवन असे म्हटले आहे, पण या देहिक माध्यमाला ज्या दोन अवस्थांच्या म्हणजे जन्म जन्मांतर व जन्म कर्म यांच्या सहकार्याने कार्य करावयाचे आहे त्या माध्यमाला बाल्यावस्थेतच संस्कार विधी करून पुढील जीवनाच्या कर्तव्याच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचे सामर्थ्य आपण भक्त भाविक देऊ शकत नाही। या उलट आज जीवन व्यतीत करीत असताना आपल्या जीवनासभोवार असणारे अनावश्यक असे जे विषय आहेत त्या विषयांची प्राप्ती किती अधिक लवकर होईल यासाठी जन्मकर्माला म्हणजे देहातीत अवस्थेला या तुमच्या सभोवार असणाऱ्या ऐहिक विषयाधीन केले आहे। दोन डोळ्यांनी सगळीकडे बघायचं काय आणि ते पाहिजे अशी ही मन मला सांगितलं आत्मा आत्म बघतोय माझ्याकडे बघ म्हणून हा देह सर्वांना काय मिळाले ते विषय गोळा करण्याकडे त्या तुमच्या सभा अशी ही देहिक अधिक विषयाधीन होण्याची क्रिया झाल्यामुळे अशी ही देहाची अधिक विषयाधीन होण्याची क्रिया झाल्यामुळे साधं उदाहरण घ्या गाडीमध्ये गाडी आहे ना ती बाहेरनं ती छान दिसते हा ड्रायव्हर बसलाय तो ड्रायव्हर गिअर घालेल तिकडे गाडी जायला पाहिजे का तुम्ही गिअर घातला तिसरीकडे गाडी गेली तर काय होईल काय होईल म्हणजे ती गाडी ड्रायव्हरच्या कंट्रोलमध्ये आहे का म्हणजे देहिक अवस्था आत्म्याच्या कंट्रोलमध्ये आहे का कुठेही जाते संध्याकाळी गाडी घेऊन केंद्राकडे जाता जाता एकदम त्याच्याकडे जाते बारकडे म्हणजे दोघ एकमेकाला कोऑपरेटिव्ह नाही हे सांगायचंय दादा आई बिचारी झाले म्हणजे सगळं चमकायला लागले की तिकडे निघाले रस्त्यावर जात असताना चमकतं ते सोनं असतं का वाळू सुद्धा चमकती जवळ गेल्यावर समजतं तसं वाळूमध्ये तुम्हाला ते काय मृग जेवण दिसतं जिथं जाल तसं आहे मृग जेवण हे समजून घेऊन जीवन जगायचं म्हणून गुरुमार्ग घेवायचं हे ज्ञानच नाही आपल्याला सगळं चमकते ते सोनं म्हणून गोळा केलं कामाला नाही आलं मगाशी सांगितल्यासारखं लांबनं बैल आणि गाय सारखे दिसले त्या बैलाला आणलं आणि दूध काढायला बसलं ते म्हणलं मला मुतायला सांग मुतीन मी दूध कुठलं देऊ
तशी आहे बाकीचे विधी, त्यातनं काही मिळालं नाही. म्हणून आपण गाय दिली आहे, गाय कसं दूध देते, पुन्हा तिला गाय झाली की पुढच्या पिढ्यानं त्याची व्यवस्था झाली, म्हणजे गुरुकृपा सेवा. हे कसं आहे आणि हा बैल कसा आहे, व्यवहारिक उदाहरण द्यायचं समजत नाही. दादा इतकी सुंदर उदाहरणं द्यायची, म्हणून ते सगळं बंद करायला सांगितलं. आणि तुम्हाला अध्यात्माची साधना त्या सगळं अंतर्भूत आहे तेवढी जाणीव ठेवून करा. आता साधना करताना डोळ्यात पाणी येणार, अरे दादानी हे साधना सिद्ध करून आपल्याला सुख शांती समाधान मिळण्यासाठी काय कष्ट घेतले ते समजायला पाहिजे. म्हणून गुरुप्रसाद वाटायचा आहे, कष्ट करून तो प्रसाद मिळवला आणि सोपा करून तुम्हाला दिला. अशी ही देहाची अधिक विषयाधीन होण्याची क्रिया झाल्यामुळे जन्म जन्मांतर व जन्म कर्म ह्या दोन्ही अवस्था परस्परांशी एकरूप होऊन सहकार्य करण्याऐवजी प्रधान माध्यम म्हणून केवळ देहच जीवन व्यतीत करीत आहे. घरामध्ये सुद्धा कसं असायला पाहिजे बघा, वरणापेक्षा भातापेक्षा वरण जास्त असलं की काय होतं, भातापेक्षा वरण म्हणजे काय माहित नाही हे काय रे? नाही सगळ्यांना माहिती आहे, पण कुणी बोलत नाही. भातापेक्षा वरण म्हणजे घरात आल्यावर नवऱ्यापेक्षा वरतर बायको, सॉरी मी कोणाचं सांगत नाही, ते असायला नाही पाहिजे. म्हणून इथं काय आत्म्यापेक्षा वरतर काया असा अर्थ आहे. कायेला महत्व काय नाही, कायला आत्म्याला महत्व आहे. ते आत्म्याने सांगितल्याप्रमाणे काया वागायला पाहिजे, समजलं. म्हणून ते घरात सुद्धा भातापेक्षा वरण झालं की बिघडतं, तसं इथंही बिघडलं आहे. ते गुरुंना आत्म्याला प्रधान करायचंय आणि कायेला दुय्यम करायचंय. त्यामुळे जीवन व्यतीत करण्याचा जो मूलभूत पाया शास्त्रीय दृष्ट्या जीवन उत्पत्ती मीमांसेमध्ये सांगितला आहे, त्या उलट तुम्ही जीवन व्यतीत करू लागल्यानंतर इच्छा किंवा अपेक्षा पूर्णत्वाला जाव्यात कशा? जीवन सर्व जाणार नाहीच. आता ज्या अपेक्षेने तुम्ही आलात त्या अपेक्षा इतरांना प्राप्त झालेल्या सुखाचा विषय म्हणून विचारांनी मार्गदर्शनार्थ घेऊन आला. मी डॉक्टर गाडी फिरून फिरतात मग माझ्या पोटात दुखतं. आणि पण डॉक्टर गाडी फिरण्यासाठी त्यांनी काय सत्वनिर्म केलंय ते बघ ना, आणि तसं तू कर ते नाही समजलं की नाही. तो गाडीतून फिरतोय तो कडे पाहिजे तो, पण तो गाडीतून फिरणाऱ्याकडे बघतोस त्यावेळेला तू सायकलवर जातोय, चालणाऱ्याकडे का बघत नाही? म्हणजे तुला समाधान होईल ना, तो चालतोय त्याच्यापेक्षा मी सायकलवर आहे, समजलं. बघायचं सगळं हाय लेवलला आणि तिथं का जात नाही, म्हणजे हे सगळ्या विचाराची उलटी त्याच्या मग सांगितलं. म्हणजे आपल्याला जीवनाबद्दल काही ज्ञान नाही आहे. जर मी त्यांच्यासारखं सत्कर्म करून माझं सत्कर्म वाढवलं तर मला त्यांच्यासारखं सुख मला न मागता मिळेल, म्हणून मी काय साधना केली पाहिजे हा विचार नाही. डॉक्टरना मारून मी त्यांची गाडी आणायची हा विचार. पण ज्या अपेक्षा विचार स्वरूपात तुम्ही देह माध्यमातून व्यक्त करता ते माध्यम या अपेक्षा पूर्णत्वाला नेण्यास तुमच्या अज्ञानामुळे किती असमर्थ झाले आहे हे विचारात घेत नाही. याचे कारण देह माध्यमाची व्यक्त क्रिया कर्म म्हणून तुमच्या अनुभवाला येते, पण देह माध्यमाचे अव्यक्त कार्य म्हणजे तुमची इष्ट फलप्राप्ती हे अव्यक्त असल्याने ते जाणून घेणे हे गुरुमार्गात निष्ठेने गेल्याशिवाय अनुभवास येत नाही. तुमची देहिक स्थिती व त्यापरत्वे तुमचे जीवन इतके मोडकळीस येऊन ते अविकसित अवस्थेमध्ये असल्याने ज्या तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्णत्वाला जात नाही असे जीवन श्री सद्गुरु चरणी आल्यावर म्हणजे कामकाजाला केंद्रावर आल्यावर ह्या तुमच्या अज्ञानाबद्दल श्री सद्गुरूंनी कोणाही भक्ताचा अनादर तिरस्कार केला नाही, या उलट तुमच्या अज्ञानाचे गोड कौतुक करून तुमच्या भवितव्याची तरतूद करण्यासाठी साधक अवस्थेतील माध्यमाला ह्या कार्यार्थ सिद्ध केले. म्हणजे दादांना ही गुरुची विशाल गुरुकृपा ह्या जन्मात आपल्याला काही एक प्रयत्न न करता जी लाभली आहे ती आत्मीयतेने जतन करून त्या कृपेच्या चिंतनात आपले आयुष्य व्यतीत करणे
हे या जन्माचे सार्थक होय. सदा रिकाम बसले की ओम जय साईनाथानं म्हणायचं, भलतं काय ते विचार करायचं, अशी सवय करता 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 तुम्हाला एवढी सवय होती की जीवन गुरुमय होऊन जायला पाहिजे. एक पैसे 10 लाख रुपये गेले त्यात सगळ्या वस्तू येतात की नाही. 10 लाखात गाडी येते, 2 लाखाची घर येते, 4-5 लाखाचं समजा म्हणजे नेमा 1 कोटी रुपये दिले. तसं गुरुकृपा 1 कोटी रुपयाची तुमच्याजवळ असल्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्यातून तुम्हाला प्राप्त होतात. सोपं नाही का? ते सोडून तिसरं काय करायचं? तर जीवनातील अनेक ऐहिक विषय प्राप्तीसाठी जन्मभर आपण काबाड कष्ट, मानापमान, हाजी हाजी, लाचलुचपत, खोटे नाटे, खरे खोटे इत्यादी प्रकारची वर्तने करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. मिनिस्टर की हाजी हाजी करून म्हणजे मिनिस्टर काय ते देईल म्हणून नंतर टांग मारत होतो. पण इथं सेवा केली तर बाबा कधी टांग मारणार नाही, म्हणून ह्यांची सेवा करायची, हे कधी फसवणार नाही. तरी सुद्धा तो ऐहिक विषय आपल्याकडे पाठ फिरवून उभा राहतो. या उलट तुमच्या ठिकाणी असणारा श्रद्धेचा, भक्तीचा, सबुरीचा, परोपकाराचा, दुसऱ्या संबंधी हितचिंतनाचा, देवाबद्दलचा, धर्माबद्दलचा अभाव असून सुद्धा श्री सद्गुरु तुमच्याकडे कधीही पाठ न फिरविता तुमच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहून तुम्हाला आपल्या सानिध्यात बसविण्याचे महद्भाग्य प्राप्त करून देतात. असे हे निरंतर सुख वाट्याला आल्यावर ऐहिक सुखाच्या इच्छा वासना याबद्दल स्वाभाविकरित्या आपण विनमुख व्हावयास पाहिजे. तरच या जन्मी गुरुप्राप्ती झाली म्हणजे निश्चित काय झाले हे पदोपदी अनुभवास येईल. ही अवस्था भक्ताने प्राप्त करून घेणे यालाच गुरु साक्षात्कार असे म्हणतात. साक्षात त्यांच्यासारखा आकार, साक्षात्कार म्हणजे समोर येऊन कोणी उभारायला नको. एखाद्याला त्या दादांना ज्यांनी बघितलंय त्यांना दुसऱ्यांना बघितल्यावर दादांची आठवण झाली की त्यांच्यासारखा साक्षात आकार त्यांना आला, तसा प्रत्येकाला आला पाहिजे. आपण भक्तांचे जीवन मोडकळीस येण्यास किंवा अपेक्षित सुख शांती प्राप्त करण्यास देहिक माध्यम का असमर्थ झाले आहे या संबंधी सर्व खुलासा वर केला आहे. आता असे मोडकळीस आलेले किंवा सुख शांती प्राप्त करण्यास असमर्थ झालेले देहिक जीवन वास्तविक निसर्ग नियमाप्रमाणे तुमचे तुम्हीच पूर्ववत करून व शक्तिमान करून इच्छित सुख शांती समाधानाची पाऊलवाट सुलभपणे प्राप्त करून घ्यावी अशी योजना या जन्मात त्या परमेश्वराने केलेली आहे. काय केली आहे? देवाची पूजा करून तुम्ही ते तीर्थ घेतलं पाहिजे, त्याची योजना केली आहे. म्हणजे हा देह त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, स्थूल देह हा एक असता, स्थूल सूक्ष्म आणि कारण, ही आत्मिक अवस्था आहे आणि ही देहिक अवस्था. ह्याच्यामध्ये 12 माध्यम आहेत, सासर आणि ही 12 आणि ही सगळी रक्तमय आहेत. म्हणून तीर्थ घेऊन ती सगळी पॉझिटिव्ह करायची, म्हणजे हे विकसित झालं की कर्म तुम्हाला अनुकूल होणार आहे. तर तू केली आहे ना सकाळी देवाची पूजा करायची, अभिषेक करायचा, जेव्हा देवळात गेल्यावर तीर्थ घ्यायचं, केलं का आपण? नाही केलं. पूजा कोण करतात म्हणजे लहान मुलांना सांगून टाकायचं, तीर्थ तर गेलं नाहीच. म्हणजे संस्कार संध्यावंदन करायचं, संध्यावंदन करताना सुद्धा प्राचीन मा म्हणजे दक्ष दिशेला नमस्कार सांगितले, म्हणजे जे कर्ण कर्म येणार ते अंकुल होऊन आपल्याशी धारण होऊन आपल्याला इच्छित बोल द्यावं. कुणाला नमस्कार माहितच नाही, संध्या म्हणजे काय माहित नाही. मला तर संध्या केली का धाराचे, संध्या म्हणजे बायकोचं नाव नव्हे रे, संध्या की ओम जय शर्मा केलं असतं की 24 नाव. मी कित्येक दिवस संध्या केली आहे. आजीबाबांनी मला पहिल्यांदा कामकाज करताना प्रश्न विचारला, ए बंबण आणि तू संध्या करत नाहीस का, तुला माहित नाही का? नाही म्हटलं, उद्यापासून करतो. आणि मी करायला लागलो. तर हे सगळं ज्ञान करून घ्यायचं, ते घेऊन आपलं जीवन विकसित आपण करायला पाहिजे होतं. ते सगळं केलं नाही
आपलं म्हणून इथं आपल्या भक्तांचे जीवन मोडकळीस येण्यास किंवा अपेक्षित सुखशांती प्राप्त करण्यास वैहिक माध्यम का असमर्थ झाले आहे या संबंधी सर्व खुलासा वर केला आहे. आता असे मोडकळीस आलेले किंवा सुखशांती प्राप्त करण्यास असमर्थ झालेले देहिक जीवन वास्तविक निसर्ग नियमाप्रमाणे तुमचे तुम्हीच पूर्ववत करून व शक्तिमान करून इच्छित सुख शांती समाधानाची पाऊल वाट सुलभपणे प्राप्त करून घ्यावी अशी योजना या जन्मात त्या परमेश्वराने केलेली आहे. पण याचा अनुभव किंवा लाभ हा आपणास केव्हा प्राप्त होईल? तर श्रद्धेने व निष्ठेने तुम्ही आपले जीवन जर परमेश्वरास समर्पण केले असेल तरच होईल. याचा अर्थ जेव्हा या जगतामध्ये परमेश्वर कृपेने तुम्ही जन्म घेता तेव्हा पूर्वीच्या जन्मात केले गेलेले धार्मिक आचरण पुण्य संचय परोपकार इतरांच्या हितासाठी सद्विचार आदींचा समावेश जो पुण्यही म्हणून करण्यात येतो ते सर्व पुण्य तुम्ही जन्माला आल्यावर तुमच्या स्थूल देहाकडे म्हणजे पंचभौतिक देहाकडे एकरूप झालेले नसते. त्या पुण्यातील काही भाग की ज्याची असे जीवन असमर्थ व दुबळे झाल्यावर पुन्हा एक वार ते उभारण्यास तुम्हाला गरज पडणार आहे असे जो परमेश्वर जाणतो त्याने ती पुण्यही सुरक्षित अशा ठिकाणी ठेवून पुढे जेव्हा तुम्हाला त्याची गरज जाणवते त्यावेळीच ती सदुपयोगार्थ पाठवण्याचा स्वाभाविक नैसर्गिक असा धर्म या जगतात निर्माण केलेला आहे. आता इथं बघा हे दाखवलं इथे आपण आहोत तिथं आपल्या भोवतींनी हे विहित वलय आत्मिक वलय कर्म वलय आणि हे गुरु आहे दादाजी जे सांगितलं आता ते की पुण्य इथं ठेवलेली आहे आपण अनेक जन्मात काय केलं ते वास्तविक हे कुठं असायला पाहिजे हे वलय त्या ध्येयशक्तीच्या आत इथं असायला पाहिजे. म्हणजे जे कर्म आपल्याकडे प्रवाहित होणार आहे त्यातले दोष विसर्जित होऊन आपल्याकडे उपधारण होणार आणि इथे तीन देह दाखवलेत स्थूल त्याच्यामध्ये सूक्ष्म आणि तो कारण त्याच्यामध्ये देहिक अवस्था आणि ही आत्मिक अवस्था त्या दोन्ही एकमेकाला पूरक झाल्या की आपलं जीवन व्यवस्थित होणार आहे ते साधनेतून होतं. आता त्याच्या संबंधी आपण वाचूया. हा स्थूल देह की ज्या माध्यमाकरवी या जगात आपण जन्माला आल्यावर आपल्या इष्ट कर्तव्यांची पूर्तता करण्याचे महान कर्तव्य आपल्याला करावयाचे आहे त्या स्थूल देहाची नैसर्गिक रचना निसर्गाने म्हणजे परमेश्वराने काय केली आहे याचा तरी आपण बोध घेतलात काय? आज आरशासमोर उभे राहिलात तर आपल्याला ज्या स्थूल देहाचे प्रतिबिंब दिसते त्या देहात अधिक दोन देहांचाही समावेश आहे हे आपण जाणत नाही. त्यामुळे जीवन कर्तव्यार्थ कोणकोणती आवश्यक कर्मे व कोणकोणते आवश्यक सुविचार करणे आपल्या हिताचे आहे हे आपणास समजत नाही. आंबा हे फळ आपल्या हातात घेतल्यावर त्याच्या तीन अवस्था दिसतात. त्या म्हणजे फळाचे वरील आवरण म्हणजे आतील गर व त्या फळाची निर्मिती ज्या तत्वापासून झाली ते त्याचे बीज म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण. या फळाच्या निर्मिती बरोबरच आपली मानवी जीवनाची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे ती अशी की जो आपण पाहता तो स्थूल देह व त्याच्या आत सूक्ष्म देह व कारण देह अशा ह्या तिन्ही अवस्था एकच असणारे जे माध्यम ते म्हणजे देहिक जीवन व ह्या जीवनाला निरंतर अशा सुख शांतीचा लाभ व्हावा अशी जी तुमची इच्छा आहे त्यासाठी या तिन्ही देहांचा परिपाक म्हणजे विकास हा यथायोग्य मार्गाने योग्य आचार विचारात व्हाव्यास पाहिजे. जर आपणास आंबा हे फळ खाण्याची इच्छा झाली तर आपली आंबा खाण्याची इच्छा पूर्णत्वास केव्हा जाईल? तर प्रथम अवस्थेमध्ये
आंबा हे फळ कैरी या अवस्थेमध्ये असते, त्यानंतर दुसऱ्या अवस्थेला आपण पाड लागला असे म्हणतो व तिसऱ्या अवस्थेला आंबा पिकला आहे असे म्हणतो. या तीनही अवस्थांचे पूर्णत्व हा त्या फळाचा पूर्णतः विकास. म्हणजे तुम्हाला फल सेवनाची जी इच्छा झाली आहे त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी केवळ आंबा खाण्याची इच्छा झाली म्हणून कैरी सेवनार्थ घेतली तर ती आंबट म्हणूनच अनुभवास येते. तसंच कर्माला सुद्धा तीन अवस्था आहेत, बाल, तारुण्य आणि वार्धक्य. बाल्यावस्थेमध्ये कर्म आंबट असणार आहे, ती तारुण्यावस्थेवर गेलं म्हणजे जरा पाड लागल्यासारखं, आणि जेव्हा वार्धक्याच्या अवस्थेत जाईल तेव्हा परिपूर्ण पचलेलं फळ काढावं लागत नाही, ते आपोआप खाली पडत. यासाठी थांबायला पाहिजे. अजून काम झालं नाही म्हणजे काय? अजून ते बाल्यावस्थेत आहे. अजून काम झालं नाही, अजून काम झालं नाही म्हणायचं नाही. साधना करायचं जप असेल ते पिकलं की आपोआप तुमचं काम होईल, आणि ते तेव्हा ज्या वेळेला व्हायचं तेव्हा झालं तरच त्याचा लाभ होईल. गडबडीने आंबा पटकन काढला, मला खायची इच्छा झाली आणि खाल्ला तर आंबट लागणार ना, असं होतं ना. फळायला गेलो होतो पण खड्ड्यात पडलो ना, पडणारच. म्हणून श्रद्धा ठेवणे आणि सबरी थांबणे, प्रत्येक गोष्टीला थांबणे. आज लग्न झालं की उद्या सकाळी मुलगा झाला का, कसं होणार? समजलं काय? इथं फक्त हो हो म्हणतात आणि पुन्हा प्रश्न करा, मला प्रश्न फोन करता. मग तेच सांगतो की काय ऐकलं, जे आलं ना माझ्या असं ते बरं आहे आला, असं म्हणायची का? म्हणून म्हटलं पशुपक्ष्यांच्या कामकाजाला कुठे काही वेळ आहे का? आणि यांचे मॅटर्निटी होम्स आहेत का पशुपक्ष्यांचे? माणसांचं आहे सगळं कामकाज आणि एन टाईम भानगड. हा जास्तीची बुद्धी दिली आहे ना, की नको होती तर चालती. चल पुढे. कारण आंबटपणा अनुभवण्यास देणे हा जरी मूळ आंबा या फळाचा गुणधर्म नाही, तरी ज्या फळाचा परिपाक झाला नाही अशा फळाला तुम्ही इच्छा म्हणून सेवन केले तर जर व जर त्या आंब्याचा जो गुणधर्म नाही तो अनुभवास आला तर आंबट आंबा आंबट लागला हा दोष तुमचा की आंब्याचा. म्हणून कर्माचं फळ मिळालं नाही तर ते कर्म अजून परिपक्व व्हायचंय. हे तुम्ही गडबडीने केला फेल झाला तर त्या कर्माचा दोष नाही, आपला आहे. म्हणून थांबणे, श्रद्धा आणि सबुरी. त्याप्रमाणे आजचा हा जन्म पूर्वीच्या अनादी जन्मांचे परमपवित्र असे फळ देवाने या जन्मात आपल्या ओटीत घातले आहे, परंतु त्या फळाची संभाव्य कार्यदिशा ही ज्ञानाअभावी आपल्याला न समजल्याने ते परमपवित्र फळ आपण आपल्या ओटीतून काढून ओटीवर ठेवत आहोत. म्हणजे चव्हाट्यावर ठेवून मी दुःखी आहे असे आपल्याच बरोबरीच्या व आपल्याच सारखे अज्ञानी असे जे जग आपल्या स्वभावार आहे त्याला सांगत आहोत. ते तरी आपल्या दुःखात सहभागी होऊ शकतात काय? नाही, कारण त्यांनीही आपल्या जीवनाचे हे परमपवित्र फळ असेच चव्हाट्यावर ठेवले आहे. यापेक्षा जे तुमच्या वाट्याला आलेले हे परमपवित्र फळ आहे त्याचे ज्ञान गुरुजनांच्याकडे जाऊन भक्तिभावनेने विनम्र होऊन तत्संबंधीचे ज्ञान ग्रहण करून हे फळ जेव्हा ओळखाल त्यावेळी त्या परमेश्वराच्या अगाध लीलेबद्दल तुम्हाला धन्यता वाटून आज ज्या वाणीने तुम्ही अनेक ऐहिक सुखे मागत आहात त्याच वाणीने तुम्ही त्या अनंत व्यापी सर्वज्ञ परमेश्वराला असे सांगाल की माझे मागणे आता एकच आहे की तुझ्या चरणी मला निरंतर ठाव दे. दिसतंय एक क्षणात जाणार आहे. तुमचं आयुष्य 70-100 म्हणजे किती आहे? लाख वर्षाच्या कंपॅरिझन मध्ये एक सेकंड काटा फिरून येतो की नाही तेवढा आहे की नाही? एक सेकंड काटा फिरून एक सेकंड लागतो, लाख वर्षाच्या मध्ये 100 वर्ष तशीच आहेत. त्यामध्ये आपण म्हणून शहाणं व्हायला पाहिजे, म्हणून गुरुंचे पाय धरायचे की कशात अडकायचं नाही. नाहीतर आपलं पलंग ठेवलाय त्यात झोपला की त्या गाळा दाबायचा, आणि सोनं ठेवलं की त्या गाळा दाबायचा. हे खोटं सांगत नाही, आहेत. व्हील चेअरमध्ये बसलं की तो म्हातारा हलवायचा,
एक आणि मी मेलेले त्या सोनं घेऊन त्या सुनेला गळ्यातनं हार केला होता की म्हणे सारखं गळत आपल्यासारखं होत म्हणजे मुक्त नाहीतच. उपयोग आहे का काही त्याचा? बरेचसे येतात बाधा येतात म्हणे माझे पैसे ह्यांनी घेतले ते द्यायला सांगा. म्हटलं मी आत्ता काढून देतो आणखी तू नेता येते का? मग मी सांगतो काही बाबा सांगतात काही थांब मग जातो म्हणतात. म्हणजे वाचण्यामध्ये भीती अडकलेलं आहे हे वेळीच जिवंत असताना सावध व्हायचं. फार ज्या गोष्टी आवडतात त्या सोडून द्यायच्या. म्हणजे बायको खरं आवडते मग सोडायची नव्हे तुम्ही म्हणाला. गोड काय आवडतं ते सोडायचं, नको ते आवडत नाही ते खायला चालू करायचं. म्हणजे असं आपल्याला हळूहळू कुठलं काय म्हणे आता हे परम पवित्र फळ म्हणजे तुमचे आजचे प्राप्त जीवन. खरंच खरंच सांगितलं मला अनुभव तुम्हाला ज्या दिवशी अर्थ कळेल ना आता मला अर्थ कळायला मिळते. मला कधीही कंटाळा आलंय बघितलंय, मला कंटाळा येत नाही कधी बुधवार येतो कधी सांगू. ते उठून सगळं 50 योग्य मार्क करून ठेवले आहेत. दिवाळी घेऊन बसतो त्याच्यामध्ये सगळं घेऊन काढतो. काय सोपं करून ह्यांना सांगता येईल इतकं सुंदर आणि तुमचे आनंदी चेहरे बघितले बरं वाटतंय. मग मरायचं कशाला? आणि सगळेजण मग तुम्ही त्याचा अर्थच घेत नाही आणि मग कंटाळवानं जीवन करायचं नाही. सगळं आपण आनंदी राहायचं आपल्या चार लोकांना आनंदी भेटले की बरं वाटलं असं म्हटलं पाहिजे. नाही काय भेटले यांचं तोंड बघितलं. एक मनुष्य होता असं म्हणजे सकाळी आला मला म्हणाला हा काका तुमची भेट झाली माझा दिवस चांगला जाणार. म्हणजे तुझी भेट झाली माझा दिवस चांगला. तुझं काय ना रे माझं काय आता हे परम पवित्र फळ म्हणजे तुमचे आजचे प्राप्त जीवन जे महत्प्रयासाने प्राप्त झाले आहे त्याची ओळख मी माझ्या यथाज्ञानाने यथाशक्तीने करून देतो. हा प्राप्त देह व त्यात सामावलेले दोन देह असे हे तीन देह म्हणजे स्थूल सूक्ष्म व कारण हे बघायचं. ह्या देहिक माध्यमाना पूर्वीच्या अनेक जन्मात अपूर्ण राहिलेले असे कार्य पुनश्च प्राप्त जन्मात करावयाचे आहे. म्हणजे पहिलं देणं ते फेडायचं आहे पण यासाठी तुम्ही आणखी त्याला जास्त देणं करून ठेवता. यासाठी जन्मप्राप्तीनंतर जे 5 ऋणानुबंध मनुष्याला जीवनात सुख शांती समाधान आदीला कारणीभूत होतात त्या ऋणानुबंधांचे कार्य यथोचितपणे त्या त्या माध्यमांकडे देऊन ह्या देहाची उभारणी परमेश्वराने योग्य अशा कार्याद्वारे केलेली आहे. ती म्हणजे स्थूल देहाकडे जन्मकर्म ऋणानुबंध, सूक्ष्म देहाकडे जन्म जन्मांतर ऋणानुबंध व कारण देहाकडे देवादिक ऋणानुबंध असा समावेश करून या तत्वाची जाणीव होण्यासाठी स्थूल देहाला बुद्धी हे माध्यम, सूक्ष्म देहाला मन हे माध्यम व कारण देहाला चित्त हे माध्यम अशी देहाची रचना करून राहिलेले 2 ऋणानुबंध म्हणजे मातृपितृ व इतरेजन हे स्थूल देहाच्या बाहेर वलय रूपाने अस्तित्वात आहे. आता आपल्याला सुख शांती व समाधानाने जीवन जगण्यासाठी ज्या अत्यावश्यक माध्यमांची गरज आहे ती न मागता जर परमेश्वराने आस्थापूर्वक व विचारपूर्वक आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे तर त्या परमेश्वराचे भक्त होण्याचा कमीपणा तुम्हा भक्तांना का वाटावा हे मी गेल्या अनेक वर्षात समजू शकलो नाही. असमर्थ झालेले किंवा मोडकळीस आलेले जीवन याची पुनश्च उभारणी तुम्हाला सहजगत्या व स्वाभाविक करता यावी म्हणून परमेश्वराने तुमच्या पूर्वीच्या जन्मापैकी काही पुण्याचा भाग मागे ठेवला आहे असे जे वर सांगितले आहे याचा अर्थ तो पुण्याचा भाग कारण देह म्हणजे देवादिकांचे माध्यम या ठिकाणी सामावलेला आहे. जेव्हा तुम्ही नव्याने जन्म घेतल्यावर पुन्हा निश्चित अशा परमेश्वराच्या भक्तीला स्वीकारून ती कर्तव्य बुद्धीने पार पाडण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ती भक्ती
देवादिकांच्या म्हणजे कारण देहापर्यंत पोहोचून तुमच्या वाट्याला आलेली व परमेश्वराने पुढील आयुष्याची तरतूद करण्यासाठी म्हणून जी ठेव ठेवली आहे ती ह्या जन्मात विस्कळीत झालेल्या किंवा असमर्थ जीवनाला पुनश्च चैतन्य प्राप्त करून देण्यास उपयोगात आणता येते. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य हो. सच्चिदानंद सद्गुरु श्री कंठ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.